तुम्ही आंदोलन केलेलं आहे, काय मागणी आहेत, काय संदर्भात आपण आज निवेदन दिलेलं जिल्हाधिकाऱ्यांना? राज्यातील जवळपास 2.5 लाख विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा या राज्य सरकारने आणि या शिक्षण मंत्र्यांनी लावलेला आहे. RTE ची जी प्रवेश प्रक्रिया आहे त्याबाबत राज्य सरकारने अत्यंत चुकीचा निर्णय घेतलेला आहे. काही संस्था कोर्टामध्ये गेल्या आणि कोर्टाने त्याला स्थगिती दिलेली आहे की राज्य सरकारने जो आदेश लागू केला आहे तो शिक्षण हक्क विरोधी आहे, तात्काळ तो आदेश परत घ्यावा असं कोर्टानं सांगितलेलं असताना देखील आजपर्यंत राज्य सरकारने तो आदेश परत घेतला नाही. त्याच्यामुळं राज्यातील जवळपास 2.5 लाख विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. RTE च्या मार्फत जे 25% कोटा असतो त्याची प्रवेश प्रक्रिया न्यायालयामध्ये रखडली गेलेली आहे. याच्यामुळं ज्यांनी RTE चे फॉर्म भरलेले आहेत अशा पालकांना आणि विद्यार्थ्यांना वाटतं की आपल्या मुलाचं आता भवितव्य काय असेल, त्यांना म्हणजे त्यांचं मानसिक खच्चीकरण होत आहे, विद्यार्थ्याचं पण होत आहे आणि पालकांचं पण होत आहे. आज शाळा चालू होऊन जवळपास 15 दिवस झालेले आहेत. विद्यार्थ्यांना चिंता वाटते आणि पालकांना चिंता वाटते की यावर्षी आपल्या मुलाला ॲडमिशन मिळेल का नाही आणि आपल्या मुलांची कुठंतरी शैक्षणिक अडचणी होईल म्हणून पूर्ण पालक या राज्यातील विद्यार्थी असतील पूर्ण चिंतेत आहेत. आम्ही आज जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलेलं आहे की तात्काळ हा राज्य सरकारचा आदेश परत घ्यावा आणि या राज्यातील जी RTE ची परीक्षाचा प्रवेश प्रक्रिया आहे ती सुरळीत चालू करावी. अन्यथा आम्ही या ठिकाणी आज शिक्षण मंत्र्याचं खाली मुंडक वर पाय आणि राज्य सरकारचं खाली मुंडक वर पाय करायचं धोरण या ठिकाणी आम्ही शिवसेनेने अवलंबलं. पुढल्या आंदोलनाची भूमिका काय आपली? ते सांगितलं आहे की आम्ही जर RTE परीक्षा प्रवेश प्रक्रिया सुरळीत जर चालू नाही झाली तर आम्ही या महायुतीतील जे मंत्री आहेत त्यांना आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही. आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि सांगितलंय की हे राज्य सरकार एकेकोरपणाने काम करत आहे, शिक्षण मंत्री एकेकोरपणाने काम करत आहेत, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. या ठिकाणी आज धाराशिव शिवसेनेच्या वतीनं आम्ही शिक्षण मंत्री आणि राज्य सरकारचं खाली मुंडकं वरपाय करत आहोत.